लोकसभा निवडणूक जवळ येत असताना भाजपच्या डॉक्टर हिना गावित यांच्यापुढे अडचणीत वाढ होण्याची चिन्हे दिसत आहे. शहाद्याचे युवा नेते अभिजित पाटील व मुन्ना दादा रावल यांनी महामेळावा घेऊन जाहीरपणे काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांना पूर्ण ताकदीने मदत करण्याची रणनीती आखली आहे. लोकसभा निवडणुकीत राजपूत व लेवा पाटीदार समाजाची निर्णायक मते कुणाच्या पारड्यात टाकायची यावर मेळाव्यात चर्चा करण्यात आली. यासाठी कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आल्यानंतर सर्वानुमते काँग्रेस पक्षाच्या उमेदवार निवडून आणण्याचे एकमत झाले. डॉक्टर हिना गावित यांच्या वागण्यात आलेला अहंकार कमी करण्यासाठी दोन नेते एकत्र आले आहेत अशी एकंदरीत मेळाव्यात उपस्थित आयोजक व नागरिकांची चर्चा सुरू होती. मुन्नादादा उर्फ जयपाल सिंह रावल यांचा तापी परिसरात होल्ड आहे, तर गुर्जर समाजात एक आशेचा किरण म्हणून अभिजित पाटील यांच्याकडे पाहिले जाते. या दोन्ही युवा नेत्यांकडे भाजप नेत्यांचे दुर्लक्ष झाल्याने ते आपली ताकद शक्ती प्रदर्शन करून दाखवणार आहेत. मुन्ना रावल व अभिजित पाटील यांच्या रणनीती काहीच होणार नाही असे भाजपचे कार्यकर्ते म्हणत आहेत, तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर हिना गावित यांना नवनवीन आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान नुकतीच भाजप कार्यकर्ते हितचिंतक यांची बैठक घेऊन त्यांना कानमंत्र देण्यात आला. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी कासव गतीने शर्यतीत पळत आहे. सशाच्या अहंकाराने कासव जिंकले होते, ही लढाई ससा आणि कासव प्रमाणे आहे. आपणच जिंकणार हा अहंकार डॉक्टर हिना गावित यांना महागात पडू शकतो असे वाटते. सध्या तरी डॉक्टर गावित यांच्या समोर आव्हानांचा डोंगर दिसत आहे. या परिसरातील शेतकरी म्हटलं, जेव्हा आम्ही उसाचं आंदोलन करत होतो, जेव्हा या परिसरातील कापूस उत्पादक शेतकरी आंदोलन करत होता, त्याच्या पाठीशी एक दिवस सुद्धा हे लोक उभे राहिलेले नाही. या लोकांना आम्ही आता मतदान करणार नाही, यांची साथ तुम्हाला सोडावी लागेल अशा प्रकारचा आदेश या परिसरातील शेतकऱ्यांनी केला. मागच्या अनेक वर्षापासून ही उपसा सिंचन जल योजना सुरू करू याच्यासाठीचे आश्वासन देत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर म्हणे आम्ही आता या सर्व 22 उपसा सिंचन योजना सुरू करू, सिंचनाची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी सुरू करू, परंतु मागच्या 10 वर्षामध्ये फक्त इलेक्शन आलं की फक्त तेव्हाच त्यांना या गोष्टी सुचतात. इतर वेळी त्यांना या गोष्टींच्या बाबतीमध्ये कुठलाही विचार करायला वेळ मिळत नाही. म्हणून आमचे शेतकरी म्हणतात की यावेळेस डॉक्टर हिनाताई गावित यांना मतदान करायचं नाही. चला जे रात्रंदिवस आमच्या सोबत असतात त्यांना आम्ही विचारलं की नक्की काय भूमिका घेतली पाहिजे, मदत केली पाहिजे का नाही केली पाहिजे. एकाने तर व्हिडिओ दाखवला मला, तो म्हटला दादा ही बघा, ही मणिपूरचा व्हिडिओ बघा म्हणे आमचा, तुम्ही सांगा आम्ही काय केलं पाहिजे. एक आपल्या समाजाची जर कधी महिला जिची नग्न धिंड अख्खं मॉब काढत असेल, बेधुंद जमाव काढत असेल, आणि त्याच्या बाबतीमध्ये एक चकार शब्द सुद्धा जर कधी आमचा निवडून आलेला खासदार बोलत नसेल, तर त्याला आम्ही मतदान करू शकत नाही. ही भूमिका आदिवासी बांधवांनी घेतलेली आहे. एका आदिवासी बांधवाने मला ज्या पीडित महिलाचा व्हिडिओ दाखवला, तिचा जो पती होता त्याचा व्हिडिओ दाखवला, त्या पतीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, आणि त्या मणिपूरमध्ये ती जी महिला होती तिचा पती या देशाच्या सीमेवर रक्षण करणारा सैनिक होता. तो सैनिक खेळाने म्हणत होता की मी देशाची सीमाचे रक्षण करू शकलो, परंतु मी माझ्या पत्नीची रक्षण करू शकलो नाही, याची खंत मला आहे. हे दुःख त्या आदिवासी बांधवांनी मला सांगितलं आणि ते म्हटले की यावेळेस भाजपला आपण मतदान करू शकत नाही. आज आम्ही खरं म्हणजे जनतेच्या मनातनं काय विचार आहे, जनतेनी त्यांच्या मनामध्ये काय आहे, कार्यकर्त्यांच्या भावना काय आहे जाणून घेण्यासाठी आम्ही आजची सभा घेतली होती. आणि त्याच्यामध्ये जनतेने आपण सर्वांनी बघितलं असेल, तुम्ही पण सुद्धा बघितलं असेल की जनतेने दोघं हात वर करून आम्हाला काँग्रेस पक्षाचं काम करण्यासाठी आदेश दिला, आणि जनतेचा आदेश सर आपोपर जनतेच्या पुढे आम्ही नाही, जनतेने जो आम्हाला आदेश दिला त्याप्रमाणे उद्यापासून आम्ही काँग्रेसचं काम करणार. महाराष्ट्र TV 24 साठी मिर्झा आफिक नंदुरबार.